संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाचा वाद शमता शमत नाहीये. आज देशातल्या 19 राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्काराची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सुद्धा काँग्रेससोबत ही भूमिका घेतलेली आहे. 19 विरोधी पक्षांनी याबाबत एकत्रितपणे एक निवेदन जाहीर केलेलं आहे. ज्या हुकुमशाही पद्धतीनं नव्या संसदेची निर्मिती केली जाते याबद्दल आमचे काही आक्षेप असूनही ते बाजूला ठेवत या उद्घाटन कार्यक्रमाला हजर राहायला आम्हाला आवडलं असतं, पण या कार्यक्रमातून राष्ट्रपतींनाच बेदखल केलं जातंय. हा लोकशाहीचा अपमान आहे. घटनेनुसार राष्ट्रपती आणि दोन्ही सभागृह मिळून संसद बनत असते. राष्ट्रपतींच्या सहीनंच संसदेचा कायदा मंजूर होत असतो आणि महिला आदिवासी राष्ट्रपती बनण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया ज्या लोकशाहीनं घडवून आणली त्याचा देखील अनादर होतोय, असं या संपूर्ण विरोधी पक्षांनी या निवेदनात म्हटलं आहे. एरवी संसदेच्या कामकाजामध्ये विरोधकांचा वॉकआउट हा चर्चेत असतो, पण इथं संसदेची नवी इमारत सुरू होण्याआधीच या वॉकआउटची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाजप आणि त्यांचे मित्रपक्षच उपस्थित असण्याची शक्यता दिसते. कॅमेरामॅन रणजितसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील केंद्र सरकारनं दिल्लीतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात सर्वांनी राज्यसभेत एकत्र यावं यावर चर्चा झाली. भाजप सरकार हे सर्वोच्च न्यायालयालाही मानत नाही. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देऊनही अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात अध्यादेश काढण्यात येतो अशी तक्रार केजरीवालांनी मांडली. दिल्ली सरकारची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही केला. भाजपचं सरकार नसल्यानं राज्यात भाजप पक्ष 3 मार्गाचा अवलंब करतोय. पहिला मार्ग आमदार खरेदी करणं, दुसरा मार्ग म्हणजे आमदारांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवणं, आणि तिसरा मार्ग म्हणजे मनमानी अध्यादेश. या शब्दात केजरीवालांनी भाजपवर टीका केली. येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे आता जर ट्रेन सुटली तर देशातून लोकतंत्र गायब होईल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर दिली. कॅमेरा पर्सन इरफान शेखचं वैभव परब, ABP माझा, मुंबई. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा प्रस्ताव त्यांना नाकारला आणि त्यामुळेच त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना केलाय. हा सामना मध्ये आहे, आपण वाचला असेल. आपण सामना वाचलाय का? आपण सामनाचा अग्रलेख वाचा, त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्यावर, जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव. तुम्ही काही आमदार घेऊन आमच्याकडे या, नाहीतर गब्बर आ जाएगा, म्हणजे ईडी आ जाए. खासदार संजय राऊत यांना केलेला दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांना फेटाळून लावलाय. जयंत पाटील यांना भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव देण्यात आला नव्हता. केवळ ईडी चौकशीवरील लक्ष हटवण्यासाठीच संजय राऊत यांना बेछूट आणि खोटं लेखन केल्याचा दावा देखील केशव उपाध्याय यांना केलाय. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह निलेश मुदावले, ABP माझा, मुंबई. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. तर शेतकऱ्यांच्या सिबिलचा बाऊ करणाऱ्या बँकांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. राज्य सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. बोगस खतं आणि बियाणं विकणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोरचा वाऊ करणाऱ्या व कर्ज नाकारणाऱ्या बँकांना धडा शिकवा असे आदेशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले आहेत. राज्य सरकारच्या भूमिकेला मानत नाही अशा बँकांना झटका द्यावाच लागेल आणि त्यासाठी एकतरी FIR केला पाहिजे अशा शब्दात फडणवीस यांनी आपला संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांना खतं आणि बियाणांची तजवीज करण्यात आलेली आहे, मात्र पावसाचा अंदाज घेऊनच त्यांनी पेरणी करावा असाही सल्ला खरीप हंगामाच्या बैठकीत देण्यात आलाय. कॅमेरामॅन अजित सुतरकर, राजू सुरणे, ABP माझा, मुंबई. ऊसाचा हंगाम संपून 2 महिने उलटले तरी राज्यातील निम्म्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर संपूर्ण FRP दिलेली नाही. यामध्ये जर आपण बघितलं तर 850 कोटींची FRP अजूनही थकीत आहे, मात्र केवळ 9 साखर कारखान्यावर कारवाई सुरू केली आहे. राज्यात एकूण 210 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला, त्यापैकी 105 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 100% FRP शेतकऱ्यांना दिली आहे.
राज्यकर्त्यांना जरा तरी लाज वाटून द्या. एक किलो कांदा पिकवायला 12-13 रुपये खर्च येतो आणि तो कांदा जर का 1.5 रुपयाला शेतकऱ्याला विकावा लागत असेल आणि त्यातून त्याचा हमाली दलालही त्याच्या अंगावर बसत असेल तर नेमकं तुम्ही धोरण कोणासाठी राबवताय, कशासाठी राबवताय? अनेक आश्वासनं झाली, अनेक घोषणा झाल्या, पण शेतकऱ्यांची आताही स्थिती अशी आहे. हा सगळा परिणाम ऊस दर नियंत्रण समिती नसल्यानं झाला आहे. कारण ऊसाचा हंगाम संपल्यानंतर त्याचा हिशोब करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा करण्यासाठी ऊस नियंत्रण समिती शिफारस करत असते. मात्र ही समितीच राज्यामध्ये अजून स्थापन झाली नाही आणि म्हणूनच हा सगळा गोंधळ होत असल्याची टीका राज्य सरकारवर होते. कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. केंद्रीय मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार झाल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची आहे. शिवसेनेच्या आमदारांकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी दबावाचं राजकारण करण्यात येत आहे. पण राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा निर्णय शिंदे, फडणवीस हे मोदी शाह यांच्या संमतीनंतरच घेतील अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. त्यामुळे शिवसेनेकडून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखांवर तारखा सांगण्यात येत असल्या तरी भाजप मंत्री मात्र या विस्ताराबाबत शांतता असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेते राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बोलणं आवर्जून टाळत आहेत. आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, त्यानंतरच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार असे संकेत राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीतून मिळाले आहेत. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. पक्षविरोधी कारवाई केल्याचे कारण देत माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातनं 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी हे आदेश काढले. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात वारंवार वादग्रस्त विधानं केली होती. तीच विधानं देशमुखांच्या अंगलट आली आहेत. या प्रकरणात काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुखांना 5 मार्च रोजी कारण दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीशीला देशमुखांनी 9 एप्रिल रोजी उत्तर देखील दिलं. त्यावर शिस्तपालन समितीने चर्चा केली, पण देशमुखांनी दिलेलं स्पष्टीकरण समाधानकारक नव्हतं. त्यामुळे काँग्रेसच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वाच्या आधारे देशमुखांवर कारवाई करण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रक पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून आशिष देशमुख ही भाजपमध्ये जाणार याची चर्चा रंगली आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोवळे, एबीपी माझा, नागपूर. नागपूर जिल्ह्यातील कोराडीत आधीच कार्यरत असलेल्या औष्णिक वीज केंद्रात राज्य सरकार प्रत्येकी 660 मेगावॉट क्षमतेचे 2 नवीन संच उभारण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठीच कोराडीमध्ये 29 मे रोजी पर्यावरणीय जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. पण काँग्रेसनं उन्हाळ्यात भर दुपारच्या वेळेस होणाऱ्या या जनसुनावणीला विरोध करून ती पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह अनेक काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून जनसुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. 29 मे रोजी विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी 12:30 आयोजित जनसुनावणीला लोक खूप कमी संख्येनं येतील असा अंदाज आहे. कोराडीत उभारल्या जाणाऱ्या विस्तारित वीज प्रकल्पाला होऊ शकणारा विरोध महानिर्मितीला कमी करायचा आहे, त्यामुळे जाणून बुजून दुपारच्या सत्रात जनसुनावणी ठेवल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 29 मे रोजी नियोजित असलेली जनसुनावणी जर महानिर्मितीने पुढे ढकलली नाही तर काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदेश सिंगलकर यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा प्रकल्प 3 महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्वनियोजित समृद्धी महामार्गाचा प्रकल्प डिसेंबर 2023 ऐवजी मार्च 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधल्या 15व्या आणि 16व्या टप्प्याचं बरंच काम अजूनही शिल्लक आहे. या 2 टप्प्यांमध्ये अनेक चढ उतार आहेत. त्यात पावसाळ्यात ब्लास्टिंगचं काम नियमित होत नाही, त्यामुळे समृद्धी महामार्गाचं काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. 15व्या टप्प्यातलं वशाला ते भीरवाडी हे अंतर 28 किलोमीटरचं तर भीरवाडी ते ठाण्यातलं आमने हे अंतर 37 किलोमीटरचं आहे. या भागातील जमीन अधिग्रहणासाठी अडचणी आल्या होत्या, त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून कामाची सुरुवात करण्यासाठी नोव्हेंबर 2018 वाट पाहावी लागली होती. समृद्धी महामार्गाच्या 15व्या आणि 16व्या टप्प्यातलं काम वेगवेगळ्या कारणांनी रेंगाळलं होतं. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकार समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होते आहे, त्यामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. राज्यभरातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला मंगळवारी प्रति क्विंटल जेमतेम 500 ते 600 रुपयांचा दर मिळाला. त्यातून कांदा पिकाचा उत्पादन खर्चही निघू शकत नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांदा हा शेतातच मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता. त्यात कांद्याची आवक कमी झाली असून दुसरीकडे व्यापाऱ्यांकडूनही कांद्याला चांगला भाव दिला जात नाहीये. बांगलादेशने भारतातून कांद्याची आयात बंद केल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं कारण दिलं जात आहे. एकंदरीतच बळीराजा हा सध्या सर्वच बाजूने अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह प्रांजली कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. आगामी शैक्षणिक वर्षासाठी बालभारतीकडून इयत्ता 2 ते 8 पाठ्यपुस्तकही वयांना पानं जोडून तयार आहेत. या पाठ्यपुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ हे हलकं होण्यास मदत होईल. राज्यात शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीनं ही नवी कोरी पुस्तकं तयार केली आहेत. या पाठ्यपुस्तकांमधील कविता, धडे आणि घटक यानंतर विद्यार्थ्यांना नोंदी करता याव्यात म्हणून पाठ्यपुस्तकांनाच वयांची पानं जोडण्यात आली आहेत. एखादा धडा किंवा कविता वर्गात शिकवत असताना पाठ्यपुस्तकांना जोडलेल्या पानावरच विद्यार्थ्यांना माझी नोंद या सदराखाली आपापलं टिपण काढता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आपल्या दप्तरांमध्ये प्रत्येक विषयाची वेगळी वही ठेवण्याची गरज नाहीये. ही नवी कोरी पुस्तकं लवकरच शाळांमधून वितरित करण्यात येतील. नवीन पाठ्यपुस्तकं एकात्मिक असून विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणारे सर्व विषय हे एकाच पुस्तकात असतील. शिवाय एकच विषय पुस्तकांच्या 4 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. सूर्याच्या वाढत्या प्रकोपामुळे मुंबईकरांच्या घशाला आधीच कोरड पडली असताना दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणी साठा आटत चाललाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 19.5% पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या समोर नजीकच्या काळात पाणी कपातीचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेकडून राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अधिक पाणी मिळावं यासाठी पत्र पाठवण्यात आलंय. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 7 धरणांमधनं पाणी पुरवठा करण्यात येतो. या 7 धरणांमध्ये मिळून सध्या केवळ 19.5% पाणी साठा शिल्लक आहे. मुंबईसाठीच्या या 7 धरणांमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात 23% पाणी साठा शिल्लक होता. यंदा ती पातळी आणखीनच खालवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी जपून वापरावं लागणार आहे. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. येत्या जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान राज्यभरात एकाच दिवशी राबवण्यात येणार आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बच्चू कडू यांना या समितीच्या अध्यक्षपदासाठी मंत्र्यांचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निर्देशानुसार हा मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. 2011 जनगणनेनुसार राज्यातील दिव्यांगांची संख्या 29,63,392 इतकी होती. दिव्यांगांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ अनेकांपर्यंत पोहोचत नाही, ती प्रक्रिया सुकर करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलं आहे. यामध्ये दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्र, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्र, जात प्रमाणपत्र आदी अन्य आवश्यक ती प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानासाठी प्रत्येक जिल्ह्याला 2 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सीमेवर असलेल्या औंध जिल्हा रुग्णालयाची जागा ही मोक्याची आहे, म्हणूनच या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घालण्यात येत आहे असा आरोप काही सामाजिक संस्थांनी केला आहे. औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या अनुषंगाने आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या दालनात एक बैठक झाल्याचा आणि तिथंच खासगीकरणाचा कट रचण्यात आल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे. या रुग्णालयाची तब्बल 85 एकर जागा खासगी कंपनीच्या घशात घातली जाणार असल्यानं या संस्था आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान या प्रकरणात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची तीव्र प्रतिक्रिया बुधवारी उमटली. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. औंध जिल्हा रुग्णालयाचं खासगीकरण करून 85 एकर जमीन गिळंकृत करण्याचं षडयंत्र सावंतांनी रचल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड.
आयपीएल सामन्यांवर सट्टा चालवणाऱ्या 3 सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पुण्यातील एक प्रसिद्ध पबच्या मालकासह मोठ्या बुकिंगचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे आयपीएल सामन्यांवरच्या या सट्टेबाजांचे धागेदोरे मुंबई आणि नागपूरसह थेट दुबई पर्यंत असल्याचं उघडकीस आलं आहे. आयपीएल सामन्यांवरच्या सट्टा प्रकरणात पुण्यातील खंडणी विरोधी पथकानं कारवाई केली आहे. या प्रकरणात कोंडवा भागातील एका इमारतीत असलेल्या सट्टेबाजांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांना रंगेहात अटक केली आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध पबचे मालक जितेश मेहता आणि मध्य प्रदेशातील बुकी अक्षय तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पबचे मालक जितेश मेहता आणि इंदोर मधील सट्टेबाज अक्षय तिवारीचे लागेबंदे असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. आरोपींनी सट्टेबाजीसाठी 3 ईमेल आयडीचा वापर केल्याचंही तपासात उघडकीस आलं आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी सट्टेबाज अक्षय तिवारीचं बँक खातं गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, एबीपी माझा पुणे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.